उठ जर तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुलतान आणि डेप्युटी सुलतान म्हणत असाल ना तर याचा अर्थ तुम्ही अजून मोगला इथून बाहेरच आलेला नाही आहात साडेतीनशे वर्षांची सल्तनत आणि सुलतानशाही संपवून छत्रपती शिवरायांनी याच महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं सुलतानाची भाषा करणाऱ्या तुम्हाला छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकारच नाही तुम्ही औरंगजेबाच्या दरबारातले हुजरेच व्हा सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं या देशामध्ये लोकशाही आणली पण तुम्ही तर अजून मोगलाईचीच भाषा बोलताय तर मग राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि खुशाल पाकिस्तानचा पासपोर्ट काढून तिथल्या सुलतानांच्या दरबारामध्ये मुजरे करा